आणि आता बातमी आहे टॅक्सी आणि रिक्षा प्रवासांच्या होत असलेल्या लुटी संदर्भातली. टॅक्सी चालकांपाठोपाठ आता रिक्षा चालकांनीही मीटरमध्ये छेडछाड करून पैसे कमवण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. सामाजिक कार्यकर्ते नितीन नांदगावकर यांनी या फसवणुकीचा भांडाफोड केला आहे. टॅक्सी नंतर रिक्षाच्या मीटरमध्ये झोल. रिक्षा चालक करतायत ग्राहकांची फसवणूक. काय सांगतायत नितीन नांदगावकर. आता हे तुम्ही बटन चालू केलेलं आहे आणि आता याचं मीटर फास्ट होणार आहे. मंडळी, तुम्ही आजवर रिक्षा चालकांच्या मजुरीचे अनेक किस्से ऐकले असतील, प्रत्यक्ष त्याचा अनुभव देखील घेतला असेल. त्यात आता भर पडली आहे ती फसवणुकीची. सामाजिक कार्यकर्ते नितीन नांदगावकर यांनीच या गोरख धंद्याचा भांडाफोड केलाय. पहा रिक्षा चालक ग्राहकांची कशी फसवणूक करतायत. टॅक्सी रिक्षा ज्याच्यामध्ये बटन लागलेलं आहे त्याला हल्ली GST असं नाव दिलं जातं. या रिक्षामध्ये बटन आहे आणि हे चालू कर, जरा बटन चालू कर. आता हे तुम्ही बटन चालू केलेलं आहे आणि आता याचं मीटर फास्ट होणार आहे. याला खूप मार मारलेला आहे. कारण हे जे असतात ना ते कधी सुधारणार नाही, यांना ठोक ठोक ठोकावंच लागणार आहे. आता ही रिक्षा चालू आहे त्यावेळी हे ब्लिंक होतंय, हे डॉट दिसतोय तुम्हाला, तो ब्लिंक होतोय. आणि आता मी थोड्या वेळेने ती रिक्षा थांबवेन. अभी ना थोडा गर्दी कम देख के ना उधर थोडा आगे लेके ना रिक्षा एक साइड में रुका थोडा आगे ले. आता गाडी थांबल्यानंतर ओ बटन चालू आहे, बटन बंद कर. बघा आता बटन बंद केलंय आणि ही गाडी थांबलेली आहे, त्यावेळी इथे कोणताही डॉट येत नाहीये. अभी बटन चालू कर. आता बटन चालू केलं आणि इथे हा डॉट ब्लिंक होत आहे. याचा अर्थ काय आहे की ज्यावेळी ते टायर ज्यावेळी रनिंगमध्ये असतात, म्हणजे रनिंग ज्यावेळी गाडी असते त्यावेळी ही ज्यावेळी हे ब्लिंक व्हायला पाहिजे. पण आता गाडी थांबलेली असताना सुद्धा ज्यावेळी हा डॉट दिसतोय याचा अर्थ त्या गाडीमध्ये बटन लागलेला आहे, हा पुरावा आहे. या व्हिडिओतून रिक्षा चालक सामान्य ग्राहकांची कशी फसवणूक करतायत हे लक्षात येतं. त्यामुळे तुम्ही वेळी सावध व्हा. अशा रिक्षा चालकांची तक्रार तात्काळ पोलिसांकडे करा. विशाल सवणे, साम TV, मुंबई. अशी समाजकंटक आहेत, असे मोकाट फिरतात आणि या समाजकंटकांना मी काय करणार आहे तुम्हाला सांगायची गरज नाही.